मित्रांनो नमस्कार, ग्रामीण ऑनलाइन कार्यशाळेच्या आजच्या सत्रामध्ये शहरी व ग्रामीण भागातील जलसंचय विविध पर्याय या विषयावरती मी मिलिंद जोशी आपल्याशी संवाद साधतोय। कदाचित आज सकाळपासून ग्रामीणच्या साइटवरती दाखवला जात असलेला एक प्री रेकॉर्डेड व्हिडिओ या विषयातला आपण सर्वांनी पाहिला असेल। समजा आपण जर का पाहिला नसाल तर नंतरही आपल्याला तो पाहता येईल आणि त्याच्यावरती संबंधित काही आपले प्रश्न असले तर तो आत्ता आपण हे जो संवाद चालू आहे त्याच्यामध्ये आपले जे प्रश्न आहेत तेही आपण याच्यावरती टाकू शकाल। हा संवाद चालू करताना सर्वप्रथम मी हा संवाद आयोजित करणारी जी ग्रामीण संस्था आहे ग्रामीण प्रतिष्ठान नागपूर आणि आपण सर्व जे आजच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी आहात त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपण एक पाण्यासारख्या गंभीर विषयाच्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो जागरूकतेने हा विषय समजून घ्यावा म्हणून या कार्यक्रमात आज सहभागी झालाय। काही मंडळींनी याच्या संदर्भातले काही प्रश्नसुद्धा आधीच गुगल फॉर्ममध्ये भरून पाठवले आणि त्याच्यामुळे आत्ता या आजच्या या संवादाची सुरुवात करताना जे पहिले काही प्रश्न आले त्यांच्या ह्याने आपण या आपल्या आजच्या संवादाची सुरुवात करूया। पहिला जो प्रश्न आला आहे तो श्री राम गुजर अंजनगाव सुरजी हे विद्यार्थी आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये ते असं म्हणताय की काही योजना आपल्याकडे असल्यास त्या आपल्या गाव पातळीवर कशा राबवाव्या याच्या संदर्भात आपण काही सांगावं। गुजरजी, या सगळ्या विषयामध्ये मला तुम्हाला असं सांगायचं आहे, तुम्ही अंजनगाव सुरजी म्हणजे तसे ग्रामीण भागातले आहात आणि म्हणून मी तुम्हाला ह्यात काय करता येईल असं सांगण्यापेक्षा एका गावाचं उदाहरण देतो, त्याच्यातनं आपल्या इथे आपल्याला काय काय करता येईल याचा एक सहजगत्या आपण आपल्या मनाशी विचार करू शकाल। आम्ही ज्या परिसरामध्ये काम करतो तो उमरेड मधला बेला परिसरातला भाग आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 15-20 गावांमध्ये आमचं वेगवेगळ्या स्वरूपाचं काम आहे। त्याच्यातलं एक मुरादपूर म्हणून गाव आहे त्याचं एक उदाहरण मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो। माझ्या प्री रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये सुद्धा त्याच्यातल्या जलमापकाचा मी उल्लेख केलाच आहे। या मुरादपूर गावामध्ये आम्ही ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला सर्वप्रथम 13 साली एक जलमापक बसवलं आणि त्याचे रेग्युलर रीडिंग घ्यायला सुरुवात केली। 13 साली बसवलेला जलमापक आजही चालू आहे आणि आजही त्याची रेग्युलर ज्याला आपण म्हणतो दररोजची रीडिंग घेणं गावातले कार्यकर्ते करतात। हे गाव ज्याला आपण म्हणू तसं ट्रायबल गाव, जवळ रामा डॅमसारखं मोठं धरण, पण धरण खालच्या भागात, गाव वरच्या भागात आणि गावाच्या ज्याला आपण म्हणतो टेल साईडला हे गाव असल्यामुळे ज्याला आपण म्हणतो पाणी यांच्या इथनं वाहून जातं पण पाण्याचा उपयोग गावाला मात्र काही नाही। म्हणजे यांच्या आधीच्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत त्या पिढ्या पाणी पाहण्यामध्येच गेल्या आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही या गावामध्ये काम करायला सुरुवात केली मग काय करता येईल मग जलसंधारणाचे अनेक छोट्या छोट्या गोष्टी गावकऱ्यांबरोबर बोलायला लागलो, काही गोष्टी केल्या, मी तुम्हाला म्हटलं तसं पर्जन्यमापक बसवला, मग गावामध्ये जेवढं म्हणून ज्याला आपण म्हणतो नाले आहेत त्याचा एक सर्वे झाला, पूर्ण गावाचा एक PRA झाला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गावातली मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होत होती। मग PRAमधनं आणि गावाच्या एकंदर सहभागातनं काही गोष्टी ज्या समोर आल्या त्याच्यात असं लक्षात आलं की गावामध्ये शासनाने बांधलेले खूप बंधारे आहेत पण आज त्यांची स्थिती नादुरुस्त आहे आणि त्याच्यामुळे मग आपण पहिल्या 3-4 वर्षामध्ये असं ठरवलं की पहिल्यांदा हे सगळे बंधारे आपण नीट दुरुस्त करूया आणि म्हणून आपण तो एक गावकऱ्यांच्या मदतीने तो सगळा कार्यक्रम राबवला। काही CSR फंडमधनं रक्कमही मिळाली आणि जवळजवळ 3-4 बंधारे आपण चांगले केले, त्याला जोडून नाला खोलीकरणाची कामंही काही त्या गावामध्ये झाली, या पूर्ण गावाचं आपण वॉटर बजेटिंगसुद्धा करून घेतलं आणि त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणू की गावातली कार्यकर्त्यांची एक टीम उभी राहिली। त्यांचं असं लक्षात आलं की आपल्या आधीची PDA ही सगळी पाणी पाहून पाहूनच गेली, मग आपणही आता काय करायचं, जे रामा डॅममधलं पाणी आपल्याला जवळनं दिसतंय ते नुसतं पाहूनच आपलं जीवन घालवायचं का, नाही आपण याच्यातनं काहीतरी पुढे जाऊया आणि म्हणून गावातल्या सगळ्या तरुण मंडळींनी मिळून एक पाणी वापर समिती स्थापन केली। ही पाणी वापर समिती स्थापन झाल्यानंतर त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटची पाठपुरावा करायला सुरुवात केली, फॉलोअप करायला सुरुवात केली की बाबा आम्ही धरणाच्या पाठीमागल्या भागातले आहोत आणि पाण्यावरती आमचाही हक्क आहे, हे पाणी आम्हाला वापरायला मिळावं। फॉलोअपला यश आला आणि इरिगेशन डिपार्टमेंटने त्यांना पाणी उचलायची परवानगी दिली।
साधारण 2014-15 मध्ये सुरू झालेली ही गोष्ट आता मी तुम्हाला 2020 मध्ये त्याची स्थिती सांगतो. 2020 मध्ये आजच्या घडीला त्या गावामध्ये ही पाणी योजना जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी मंजूर झाली आणि रामा डॅम मधनं गावाने 90 HP पंपाच्या सहाय्याने पाणी उचलावं आणि त्यांची जेवढी सगळी एकर जमीन आहे, 453 एकर जमीन त्या गावाची आहे, या सगळ्या जमिनीला ड्रीपद्वारे हे पाणी पुरवलं जावं. ही योजना बनली सुरुवातीला ज्यावेळेला या योजने संदर्भातल्या बैठकी झाल्या तेव्हा गावातले म्हणाले की आपण दर एकरी काही पैसे काढू आणि आपला काही फंड उभा करू, काही CSR घेऊ आणि त्याच्यातनं ही योजना पूर्ण करू. पण जसं गावामध्ये एकी झाले, गाव हळूहळू पुढे यायला लागलं, तसं शासनाचे हातही या सगळ्या उपक्रमाला मिळायला सुरुवात झाली आणि आजच्या घडीला ही सगळी त्या सगळी योजना जी आहे ही योजना शासकीय रचनेतनं पूर्ण होऊन राहिली. नुसत्या विचारामधनं उभी राहिलेली योजना आज ओव्हरऑल 7 कोटीची ती योजना आहे आणि आत्ता दोन्ही हे सुरू झालं आहे, म्हणजे सोलरचं काम आहे. ही वैशिष्ट्य असं की हे सगळं काम सोलरवर आहे, म्हणजे पूर्ण 90 HP हे रामा डॅममध्येच तरंगते सोलर आहेत. आजही ते सोलर उभे आहेत आणि येत्या साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही योजना प्रत्यक्ष चालू होऊन गावाला पाणी मिळायला सुरुवात होईल. म्हणजे तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारला आहे की काही योजना आहेत का, तर योजना काही आहेत का म्हणण्यापेक्षा आम्हाला आवश्यकता काय आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो आणि गाव म्हणून आम्ही एकत्र येऊन काही करता येईल का, असा जर का आपण विचार केला तर ज्याला आपण म्हणतो की मदतीचे सुद्धा 1000 हात अनेक ठिकाणून पुढे येतात असा आमचा सगळीकडचा अनुभव आहे. आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला याच्यात जरासं सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये पाणीविषयक काम करताना आपल्याला काय काय करता येऊ शकतं. तर सर्वप्रथम हा आपण विचार केला पाहिजे की माथा ते पायथा या पद्धतीने जर का आपण जलसंधारणाचं काम केलं तर आपलं काम यशस्वी होण्याची आणि गावाला त्याचे लाभ मिळण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. आणि म्हणून मग माथा ते पायथा पद्धतीने जलसंधारण कसं करायचं, मग त्याचे काही टप्पे आहेत, कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे, थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपल्याला केलं पाहिजे की आपल्या इथलं जे जवळपासचा डोंगर असेल की तिथपासनं कामाला आपल्याला सुरुवात करायला लागेल. मग तिथे आपल्याला समतल स्टब घ्यायला लागतील, CCT वर्क ज्याला आपण म्हणतो कंटिन्युअस काउंटर ट्रेंचिंग, मग ते आपल्याला करून घ्यायला लागेल. त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या अनेक सहकार्याचे हात आपल्याला मिळू शकतात. जैविक बांधबंदिस्त आपल्याला तिथेच करून घ्यायला लागेल. मध्ये पाण्याचा वेग कमी व्हावा म्हणून काही ठिकाणी सुट्या दगडांचे बंधारे लूज बोल्डर डॅम्स करायला लागतील. त्याच्यानंतर झुडपांच्या बंधाऱ्याचा विचार करायला लागेल. मातीचा नाला प्लग कच्चा बंधारा म्हणतो ते कुठे शक्य आहे का हे सगळं आपल्याला पाहायला लागेल. पुनर्भरण चराचा विचार करायला लागेल. शेततळी आपल्या जमिनीवर ज्यावेळेला पाणी उतारायला येईल तिथे आपल्या शेतांमध्ये शेततळी घेता येतील का त्याचा आपल्याला विचार करायला लागेल. गॅबियन बंधारा आहे, वनराई बंधारा आहे, भूमिगत बंधारा आहे. आपल्या शेतामध्ये असलेल्या उघड्या विहिरीचं किंवा आपल्या विहिरीचं शेतातल्याच पाण्याने होणारं पुनर्भरण आहे किंवा ज्याला आपण म्हणू की विंधण विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण आहे किंवा केडिया फार्म पॅटर्न आहे, नाला खोलीकरण आहे. याच्यामध्ये नाला खोलीकरण करताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की 3 मीटरच्या खाली नाही जायचं आपल्याला. शासनाचे त्याच्या संदर्भातला काही गाईडलाईन नाही आहे त्यामुळे 3 मीटरपर्यंतचं नाला खोलीकरण सुद्धा आपण करू शकतो. वृक्षारोपणासारखा कार्यक्रम हातात घेऊन आपल्या इथनं होणारी जमिनीची धूप आपण थांबवू शकतो, त्याला जोडून पुनर्भरणाला पाण्याच्या पुनर्भरणाला आपण मदत करू शकतो. आणि म्हणून माझ्या गावामध्ये माझं पाणी वाढण्यासाठी, माझ्या शेतातलं पाणी वाढण्यासाठी मला काय करता येईल याचा खरं म्हणजे गावकऱ्यांनी आपण सगळ्यांनी बसून विचार केला पाहिजे. याच्या संदर्भातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना आपल्या गावामध्ये आवर्जून बोलावून त्यांचीही मदत घेतली पाहिजे. मग याच्यासाठी आपल्या गावाचं ज्याला आपण म्हणतो की PRA करून घेतला आहे, ट्रान्झिट वॉक म्हणतात, पूर्ण आपल्या गावाचा परिसर फिरणं आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणू की आपल्या भागातली जमीन नक्की कशी आहे, जमिनीचे खालचे थर कशी आहेत त्याची जिओलॉजिस्टकडनं माहिती करून घेणं आहे, असा सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला तर हळूहळू हळूहळू याच्यातली कुठली गोष्ट आपल्याला शक्य आहे, मग कुठली पहिली करावी याचा एक आराखडा आपला तयार होऊ शकतो. या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की असं काहीतरी केलं पाहिजे हे पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाशी ठरवायला लागेल, त्याला जोडून हळूहळू आपले समविचारी काही मंडळी एकत्र करायला लागतील, त्यांची एक टीम करायला लागेल आणि ही टीम झाल्यानंतर गावात नक्की कोणत्या गोष्टी करायचा याचा नीट शास्त्रीय विचार करून अभ्यास करून त्याची योजना बनवायला लागेल आणि ही योजना बनल्यानंतर
हिमतीने गावकऱ्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन त्याच्या कामाला सुरुवात करायला. आमचा अनुभव असा आहे की एकदा आपण कामाला हात घातला की अनेक ठिकाणून मदतीचे हात नक्की पुढे येत असतात आणि आपण सुरू केलेलं काम कधीच अर्ध्यावर राहत नाही. आणि म्हणून माझी ज्याला आपण म्हणतो की गुलरजी तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही हा जो प्रश्न म्हटलाय काही योजना आहेत का, मी तुम्हाला असं म्हणतो की काय योजना आहे त्याच्यापेक्षा मला काय तिथे करणं आवश्यक आहे असा थोडासा तुम्ही आपल्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर जर का विचार केला तर नक्की ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं त्याच्यातनं एक चांगलं उदाहरण तुम्ही तुमच्या परिसरासाठी म्हणून पुढे ठेवू शकाल. याच्या संदर्भात आपल्याला जर का अजून काही विचारायचं असेल सांगायचं असेल तर तुम्ही माझ्याशी फोन नंबरवरती नंतर नक्की संपर्क करू शकाल. याच ह्याच्यातला एक दुसरा जो प्रश्न आला आहे तो आहे राजेशजी नाईक अंधेरी मुंबई. हे व्यवसायी आहेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे की इन आवर विलेज द वॉटर ड्राय अप बाय मंथ ऑफ मार्च. आय वॉन्ट टू स्टोअर वॉटर फॉर 3 मंथ्स फॉर फॅमिली ऑफ 4 पर्सन्स. हाऊ टू गो ऑन दिस. एक याचं ज्याला आपण म्हणतो की माझ्यानंतर माझे जे सहकारी आहेत हे या विषयातले अधिक सांगणारच आहेत, पण मी थोडंसं ह्या संदर्भात नाईक तुम्हाला असं म्हणतो की साधारण तुम्ही आत्ता असं म्हटलंय की 4 जणांची फॅमिली आहे आणि 3 महिन्यासाठी तुम्हाला पाणी संचय करायचं आहे. सर्वसामान्यपणे एका व्यक्तीला जे पाणी लागतं, काल माझ्या भाषणामध्ये किंवा प्री रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला 135 लिटर पाणी एका माणसाला लागतं असं आपण म्हणतो. पण जर का तुम्हाला थोडेसे दुष्काळाच्या परिस्थितीत किंवा ज्याला आपण म्हणतो की अडचणीच्या परिस्थितीत पाणी जर का वापरायचं असेल तर तुम्ही एक विचार असा करू शकता की 135 लिटर नाही पण मला मिनिमम गरज किती आहे, तर ती मिनिमम गरज ज्याला आपण म्हणतो 40-50 लिटरची नक्की असू शकते. आणि त्याच्यामुळे जर का 40 लिटरची गरज आपण एका माणसाची धरली तर तुम्हाला 50 लिटरची गरज आपण धरूया 40 ऐवजी, तर 4 जणांच्या फॅमिलीला रोजचे 200 लिटर पाणी तुम्हाला पाहिजे आणि असे साधारण 3 महिने तुम्हाला पाणी संचय पाहिजे. 2 गोष्टींनी याचा विचार करता येईल. एक भाग असा आहे की तुमच्या इथे पडणारा जो पाऊस आहे त्याचं तुम्ही तुमच्या इकडच्या जवळच्या विहिरीमध्ये किंवा बोअरमध्ये पुनर्भरण करू शकता का. हे जर का तुम्ही पुनर्भरण केलं तर तुम्ही टाकलेलं पाणी नक्कीच तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तुमची जी विहीर लवकर कोरडी पडते त्याच्याऐवजी तिचा पिरियड आपण तुम्ही नक्की वाढवू शकाल. हा एक उपाय झाला, हा त्यातल्या त्यात सोपा उपाय आहे. दुसरा जो उपाय आहे तो थोडासा खर्चिक आहे. हा राजस्थान किंवा जिथे पाणी खूपच कमी पडतं तिथे अनेक घरांमधनं हा वापरला जातो आणि तो उपाय काय आहे तर पावसाचं पडणारं पाणी गोळा करून पाण्याचं टाकं बांधून त्याच्यामध्ये ते जमा करणं आणि ते बंदिस्त करणं, वाटलं तर त्याच्यावर हातपंपसुद्धा आपल्याला बसवता येईल. मी याचा जर का विचार करायचा झाला तर थोडंसं त्याचं कॅल्क्युलेशन बघा असं होईल. तुमची एकाची गरज 50 लिटर आपण गृहीत धरली तर 4 जणांची गरज होते 200 लिटर, त्याला 90 दिवसांनी जर का आपण गुणलं तर 18,000 लिटर असं साधारण पाणी तुम्हाला पाहिजे. आता ज्याला आपण म्हणतो की एका घनमीटरमध्ये म्हणजे 1 घनमीटर बांधकाम जर का तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये 1,000 लिटर पाणी मावतं असं फोकायला तुम्ही म्हणू शकता. आणि ज्याला आपण म्हणतो 100 चौरस मीटरवरती, मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून मी हे सांगतोय, त्याचे हे बदलू शकतं पण त्याने तुम्हाला कॅल्क्युलेशनला मदत होईल. 100 चौरस मीटरवरती 180 मिलीमीटर पाऊस पडला असं जर का आपण गृहीत धरलं तर 18,000 लिटर्स पाणी तुम्हाला सर्व ज्याला आपण म्हणतो की सीझनमध्ये गोळा करता येऊ शकतो. आता हे एवढं पाणी मावेल, 18 घनमीटर पाणी होतं, आता हे 18 घनमीटर पाणी मावू शकेल अशी तुम्हाला टाकी बनवायची आहे आणि त्याच्यामुळे साधारण 3x3x2 मीटरची किंवा तुम्ही तुमच्या इथे सोयीचं असेल त्याप्रमाणे जर का तुम्ही ती टाकी बनवली आणि पावसाचं पहिलं पडणारं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून वरती गच्चीवरती पहिल्यांदा जाळ्या लावायच्या, म्हणजे ज्याच्यातनं कचरा येणार नाही. दुसरं म्हणजे पहिलं पाणी जे आहे ते पूर्ण तिथे न जाता बाहेर काढून टाकायचं. फिल्टरसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बसवू शकता आणि नंतर हे सगळं पाणी तुम्ही जर का त्या टाकीमध्ये साठवण केली तर तुम्हाला पुढचा जो तुम्ही म्हणताय की 3 महिने साधारण ज्याला आम्हाला पाणी वापरायचं आहे तर तुम्हाला ते पाणी वापरता येऊ शकतं. आता टाकी बांधकामाला खर्च किती लागेल, अन्य ह्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे जवळचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांचा नक्की विचार करून घेऊन त्याप्रमाणे पुढे जाऊ शकता. पण मला गोष्ट ही सुचवायची आहे की हे करायच्याऐवजी
तुमच्याजवळ जर का एखादी विहीर असली त्याचं पुनर्भरण करणं किंवा बोअरचं पुनर्भरण करणं अशा दृष्टीने पहिल्यांदा पर्याय तुम्ही करून पाहिला तर ते अधिक सोयीचं होईल. आणखीन एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मग ज्यांच्याबरोबर आम्ही हे सगळं काम करत असतो, आमच्या या टीममधले जिओलॉजिस्ट नंदूजी देशकर हे आणखीन काही जे प्रश्न आहेत त्याला आपल्या मंडळींना उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. कारण की शेवटी हे सगळं जे काम आहे हे टीमवर्क आहे आणि टीमवर्क चांगलं असेल तरच या सगळ्या प्रश्नांच्या याला आपण उत्तर काढू शकतो. त्याच्यामुळे साहजिकच आमची एक टीम आहे आणि आम्ही सगळेजण ज्याला आपण म्हणतो टीमवर्कने सगळं काम करत असतो आणि त्याच्यामुळे एक प्रश्नाचा आत्ता मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. नंतर मी नंदूजींना सांगेन की त्यांनी पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. एक रमेश लालवणे गांधीनगर नागपूर यांचा एक प्रश्न आला आहे, रिटायर्ड आहेत हे आणि त्यांनी प्रश्न म्हणण्यापेक्षा एक कमेंट अशी टाकली आहे की लेग्स शुड बी डीसिल्टेड. लालवणे साहेब तुम्ही म्हटलंय ते अगदी नक्की खरं आहे. एक छोटासा प्रयत्न या संदर्भात आम्ही जो केला होता ते या निमित्ताने उदाहरण तुमच्यापुढे ठेवायचा मी प्रयत्न करतो. कारण हा जो प्रयत्न झाला त्याच्या सुरुवातीचे सर्वे करणं, त्याच्या संदर्भात गावकऱ्यांच्या बैठकी घेणं, गावकऱ्यांचं मोटिवेशन करणं आणि या स्वरूपात कसं काम करून घेता येईल याच्यासाठी म्हणून आमच्या पूर्ण टीमने काही काम केलं. हे जे उदाहरण मी आत्ता तुम्हाला सांगतोय हे गडचिरोली तालुक्यातलं आहे, गावाचं नाव आहे गोविंदपूर आणि या गावामध्ये साधारण 3 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यांच्याजवळ एक तलाव गावाजवळ होता आणि तलाव पूर्वीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गाळ साचला होता. साहजिकच ज्याला आपण म्हणतो की पाण्याचं पुनर्भरण किंवा निरपणसुद्धा कमी झालं होतं आणि पाणी साठाही कमी झाला होता. म्हणून गावामध्ये ज्याला आपण म्हणतो लोकांना असं वाटत होतं की या तलावामध्ये आपण काही काम केलं डिसल्टिंगचं तर आपल्याला फायदा होईल का, तिथल्या कार्यकर्त्यांच्यामुळे हा प्रश्न आमच्यासमोर आला होता. आणि मग आम्ही काही कार्यकर्ते मंडळी जाऊन तिथे प्रत्यक्ष फिरलो होतो, सर्वे केला होता आणि गावकऱ्यांबरोबर याच्या संदर्भातल्या काही आम्ही मीटिंगही केल्या होत्या आणि गावकऱ्यांची या सगळ्या संदर्भामध्ये काम करायची इच्छा दिसली. आणि म्हणून मग एक पर्याय तिथे असा आला की हा जो तलाव आहे त्याचं जर का डिसिल्टिंग केलं आणि त्याच्यातला गाळ जर का काढला तर गावाला दुहेरी फायदा होईल. म्हणजे हा जो गाळ साठला आहे तो शेतामध्ये टाकला तर जमिनी सुधारतील आणि ज्याला आपण तो गाळ काढल्यानंतर तलावाची जी खोली वाढेल आहे, पाणीसाठा वाढेल आहे आणि त्याचे जे बंद झालेले सगळे झिरपे आहेत हे चालू होतील तर आपल्या सगळ्या विहिरीसुद्धा विचार होतील. आणि म्हणून एका उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्या गावाने तसं ठरवून ते कामाला सुरुवात केली. तिथले जे कलेक्टर आहेत त्यांची या कामाला त्यांना मदत मिळाली आणि कलेक्टरने जे सी बी आणि या सगळ्याचा जो डिझेलचा खर्च आहे किंवा डिझेलची मदत आहे ते त्यांना त्या गावाला केली आणि साधारण 200 फूट बाय 50 फूट असं त्यांनी तिथे पूर्ण ज्याला म्हणतो डिसिल्टिंगचं काम केलं. त्याला जोडून त्या गावाने अजून एक काम केलं म्हणजे जिथनं या तलावाला झरे येत होते तो सगळा भाग जो आहे पाणी येण्याचा ते सुद्धा नीट व्यवस्थेशीर झरे मोकळे केले, पाण्याचे प्रवाह तिथले मोकळे केले. आणि हे सगळं केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तलावातला पाणीसाठा तर वाढलाच, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो विहिरींचं भूजल जे आहे विहिरींचं आहे ते सुद्धा वाढलं आणि ओव्हरऑल 250 हेक्टर जमिनीला आणि तिथे धानाचं पीक प्रामुख्याने आहे तर त्याला त्यांचा एक चांगला त्याला फायदा त्यांच्या लक्षात आला. हे गावाने केलेलं उदाहरण आहे, गावाने ठरवलं, गावातल्या मंडळी पुढे आली, गावातल्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, गावातले लोक जाऊन कलेक्टरला भेटले आणि त्या ह्याच्यातनं पुढे पूर्ण झालेली अशी ही योजना आहे. आजही ही गोष्ट व्यवस्थेशीर चांगली चालू आहे. तुम्हालाही ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष तिथल्या मंडळींशी सुद्धा हे बोलता येईल आहे पण अशा स्वरूपाची तुम्ही जसं एक कमेंट केली आहे की अशा स्वरूपाची कामं अनेक ठिकाणी खरं म्हणजे आवश्यक आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात मुख्य गोष्ट लागते की गावाचा पुढाकार. आणि म्हणून असा गावाचा जर का पुढाकार त्याच्यात सुरू झाला तर नक्की त्याचा त्या गावाला फायदा होतो. मी आता देशकर्तींना अशी विनंती करतो की याच्या संदर्भातले दुसरे आणखीन काही जे प्रश्न आले त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी नंदू देशकर भूवैज्ञानिक होतो. मी आपल्याला नंदकुमार दीक्षित नागपूर
त्यांचा प्रश्न आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग इन फ्लॅट स्कीम अँड यूज ऑफ बाथरूम वेस्ट वॉटर. या बाबतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावरचं पाणी गोळा करायचं. आता छतावरचं पाणी गोळा कसं करायचं आणि ते कुठे टाकायचं हा दोन अलग अलग विभाग आहे. छतावरचं पाणी गोळा करताना साधारण छत जे आपलं आहे त्याचा किती एरिया आहे आणि तिथे किती पाऊस पडतो ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा लागतील. त्या दोन गोष्टी पाऊस किती पडतो आणि छत किती मोठं आहे त्याच्याप्रमाणे पाणी किती जमा होतं याचं एक कॅल्क्युलेशन असतं. आता त्यांनी सांगितलं मिलिंदजीने सांगितलं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशनसाठी एक चार्ट आहे. तो मी चार्ट तुम्हाला नंतर दाखवतो की तो चार्ट कसा आहे म्हणून. तर या चार्टप्रमाणे छतावर आपला छताचा एरिया किती आहे आणि या छतावर पाऊस किती पडतो आपल्या भागामध्ये पाऊस किती पडतो याचा अंदाज घ्यावा साधारणतः. आणि हा अंदाज घेतल्यानंतर त्याची आपल्याला एक प्रकारची पाईप सिस्टीम घ्यावी लागणार आहे. ती पाईप प्रत्येक सगळे पाईप एकत्र करून एका जागी आणावं लागणार आहे छतावरचं पाणी. आणि ते पाणी दोन प्रकारे एक तर विहिरीत टाकता येतं बोरवेलमध्ये टाकता येतं किंवा टाकी करून त्या टाकीमध्ये संचय करता येतं. आता हे पाणी टाकताना काय काळजी घ्यावी तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा पाणी आपण घेतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला ते पाणी फिल्टर करणं आवश्यक आहे. कारण पाण्यामध्ये कचरा येतो काही ठिकाणी गाळ येतो काही ठिकाणी पानं येतात. असे पानं जर बाहेर काढायचे असेल तर फिल्टर आपल्याला वापरणं त्या पाईपला फिल्टर वापरणं आवश्यक आहे. तर फिल्टर दोन प्रकारचे असतात. एक ऑनलाईन फिल्टर आम्ही ज्याला म्हणतो त्या ऑनलाईन फिल्टरचं बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी आता ऑनलाईन फिल्टर मिळतात आहे. ते ऑनलाईन फिल्टर आपण पाईपला लावू शकतो आणि ते पाणी मग नंतर आपण टाक्यामध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा बोरवेलमध्ये टाकू शकतो. दुसरं एक आहे की जमिनीमध्ये साधारणतः एक मीटर बाय दोन मीटर खोलीचा आणि एक मीटर लांब रुंदी आणि लांबीचा असा एक खड्डा करायचा. त्या खड्ड्यामध्ये एक पाईप टाकायचा जो पाईप आपल्या बोरवेलला टाकीला किंवा विहिरीला कनेक्ट करायचा. त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा मोठे बोल्डर भरायचे नंतर छोटे बोल्डर भरायचे आणि त्यानंतर वरती रेती भरायची आणि साधारणतः एक 6 इंचाचा भाग उकळाच सोडून द्यायचा आणि जे छतावरचं पाणी पाईपनी येते आहे ते पाईप त्याच्यामध्ये सोडायचे. हा एक प्रकारचा आपला फिल्टर आहे. तुम्ही जर लहानपणी आपण विचार केला असेल की आपल्याला 8 माठ एकावर एक ठेवून एका माठामध्ये कोळसा एका माठामध्ये बोल्डर असे भरून आपण एक प्रयोग करत होतो पूर्वी लहानपणी तोच प्रयोग हा इथं सुद्धा एक फिल्टर करायचा. असे दोन प्रकारचे फिल्टर वापरता येतात ऑनलाईन फिल्टर आणि जसं मी जमिनीत म्हटलं असा एक जमिनीत गोटे गोटे किंवा लहान गोटे रेती असं टाकून एक फिल्टर तयार करायचा आणि मग त्या फिल्टरचं पाणी मात्र विहिरीत बोरवेल किंवा टाकीमध्ये आपल्याला टाकता येतं. फक्त काळजी एवढी घ्यायची की जो पहिला पाऊस असतो कारण जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये आपलं गच्ची असतं आपलं जी गच्ची आहे ती उन्हाळ्यामध्ये बराचसा कचरा असतो तो कचरा पहिला जो पाऊस असतो तो खाली येतो त्या पावसाने धुतला जातो तो मात्र आपल्याला अलग काढावा लागतो. म्हणजे त्या पाईपला एक आणखीन पाईप जोडायचा त्याला वॉल टाकायचा आणि पहिलं पाणी बाहेर काढायचं असं एक साधारणतः डिझाईन आहे. आपल्याला या बाबतीची जी अधिकची माहिती आहे ती आपल्याला या मोबाईल नंबरवर जे मोबाईल नंबर दिले आहे किंवा माझा मोबाईल नंबर मी नंतर देतो सगळ्यात शेवटी त्या मोबाईल नंबरवर आपल्याला काढता येते किंवा एक पुस्तक आहे साधारणतः एक छोटंसं ज्या पुस्तकाचं नाव आहे परमवैभवाचा टप्पा आला रमेशजीचं पांडवांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्या बाबतीची डिटेल माहिती दिलेली आहे. आपला एरिया किती आपलं क्षेत्रफळ किती गच्चीचं त्याचा पाईप किती टाकायचा सगळं काही दिलेलं आहे याच्यामध्ये. या पुस्तकाचा आपण वापर करू शकता. दुसरा जो प्रश्न आहे आपल्या प्रश्नाचा जो उपप्रश्न आहे बाथरूमचं पाणी कसं वापरायचं. बाथरूमचं पाणीमध्ये कसं असतं की आपल्या बाथरूममध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी साबण असतं. त्या साबणाचं पाणी जर झाडांना दिलं ते हार्ड वॉटर आहे. ते हार्ड वॉटर पाणी जे असतं ते साधारणतः जमीन पांढरी करतं. त्याच्यामुळे साधारणतः ते जर झाडांना द्यायचं असेल तर त्याला ट्रीटमेंट द्यावं लागते. जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट टाकावा लागतो जो आपण जनरली घरी टाकत नाही. मग आपण काय करायचं तर हे बाथरूमचं पाणी आपण आपल्या टॉयलेटसाठी मात्र व्यवस्थित वापरू शकतो. कारण त्याचं साबण असतं आपल्या टॉयलेटला सुद्धा साबणाचं पाणी वापरलं तर काही हरकत नाही आहे. ते सगळं बाथरूमचं जे पाणी आहे हे आपण जे काही टॉयलेटसाठी म्हणून जी काही टँक तयार केलेली आहे त्या टँकमध्ये जर गोळा केलं आणि ते जर आपण टॉयलेटसाठी वापरलं तर त्या बाबतीमध्ये आपलं जे इतर पाणी आपण वापरतो ट्रीटेड पाणी जे आपण टॉयलेटसाठी वापरतो त्याचा जो दुरुपयोग आपण करतो तो कमी करता येईल आणि आपण आपलं नियोजन करता येईल. दुसरा जो प्रश्न आहे विनायक कुमार पांडे नागपूर यांचा हाऊ टू युटिलाइज अबंडंट बोरवेल ऑफ ए कॉलनी टू रिचार्ज वॉटर टेबल. मला वाटते अबंडंट
आहे की ड्राय आहे असे दोन प्रकार आहेत, म्हणजे कोरडं बोरवेल आहे की अबंडंट बोरवेल आहे. अबंडंट बोरवेलमध्ये जर इसिंग नसेल, इसिंग काढून घेतलं असेल आपल्या बोरवेलचं तर ते कोलॅप्स झालं असेल, त्याचा काही उपयोग आपल्याला होत नाही. पण ते जर ड्राय बोर असेल आणि केसिंग जर त्याचं इंटॅक्ट असेल तर ते पाहावं लागेल की ड्राय बोरवेल आहे तर त्याचं ऍक्सेप्टन्स काय आहे. कारण ड्राय बोर जर नुसता दगड लागला असेल तर पाणी तो भरून जाईल, तो एक प्रकारचा ट्यूब आहे ती, एक त्या याच्यामध्ये किती पाणी टाकलं तर ते ट्यूब भरून जाईल आणि ते पाणी जमीन ॲक्सेप्ट नाही करत. म्हणजे त्याची ॲक्सेप्टन्स टेस्ट घ्यावं लागतं. म्हणजे ॲक्सेप्टन्स टेस्ट म्हणजे कशी घ्यायची ॲक्सेप्टन्स टेस्ट, तर ती ॲक्सेप्टन्स टेस्ट घेताना आपला ड्रम एक 200 लिटरचा ड्रम असतो, त्या ड्रममध्ये पूर्ण पाणी भरायचं, ते ड्रमचं पाणी त्या बोरवेलमध्ये टाकायचं. साधारणतः बोरवेलमध्ये पाणी टाकल्यानंतर समजा ते बोरवेलचं पाणी, जी पाणी पातळी जी आहे ती जर बोर खाली खाली जात असेल तर याचा अर्थ समजायचा की ते बोरवेल पाणी ॲक्सेप्ट करत आहे. समजा ते बोरवेल भरून गेलं त्या 200 लिटरनी, तर साधारणतः असं लक्षात येतं की 200 लिटरनी बोरवेल भरून गेलं आणि 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी पाणी पातळी खालीच जात नाही आहे, याचा अर्थ ते बोरवेल ॲक्सेप्ट करत नाही पाणी. असं जर पाणी ॲक्सेप्ट करत असेल, मग साधारणतः काही बोरवेल पाणी लवकर ॲक्सेप्ट करतात, काही लवकर ॲक्सेप्ट करतात म्हणजे त्यांचा ॲक्सेप्टन्स चांगला आहे. काही बोरवेल थोड्या 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी 1 तासांनी 2 तासांनी ॲक्सेप्ट करतात. त्याच्याप्रमाणे त्याचा ॲक्सेप्टन्स साधारणतः 200 लिटर पाणी टाकल्यानंतर ते किती मिनिटात पूर्णाच्या पूर्ण खाली होते असं साधारणतः एक अंदाज घेऊन आपण असं लक्षात घेतलं की त्याचा ॲक्सेप्टन्स काढता येतो. आणि तो ॲक्सेप्टन्स काढल्यानंतर त्या ॲक्सेप्टन्सप्रमाणे आपण ते छतावरचं पाणी जे काही गोळा करतो आहे किंवा आजूबाजूचं पाणी जर गोळा केलं आणि त्या बोरवेलमध्ये टाकलं तर त्या बोरवेलचा रिचार्ज वाढू शकतो आणि ते बोरवेल आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी होऊ शकतो. आता अजून त्या बोरवेल मध्ये आणखीन एक कल्पना आहे की त्या बोरवेलचा आजूबाजूला जसं आपण मगाशी म्हटलं होतं की छतावरचं पाणी त्याला त्याच्यात जोडता येतं, तसंच त्या आम्ही बऱ्याच ठिकाणी बोरवेलच्या आजूबाजूला साधारणतः 2 मीटर बाय 2 मीटर बाय 6 असा एक मोठा गड्ढा असतो आजूबाजूला. त्या गड्ढ्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे खाली बोल्डर भरायचा, मध्ये एक छोटं बोल्डर भरायचा, वरती रेती भरायची आणि त्याच्या जो केसिंग आहे त्या केसिंगला साधारणतः खाली 1 मीटर खाली वरचा 1 मीटर सोडून द्यायचा आणि 1 मीटर खाली छिद्र करायचे त्या केसिंगला. त्या केसिंगला छिद्र करून जेव्हा आजूबाजूचं पाणी किंवा छतावरचं पाणी पूर्णाच्या पूर्ण त्या गड्ड्यामध्ये सोडायचं, त्या गड्ड्यातलं पाणी फिल्टर होईल, आपण फिल्टर मीडिया टाकलेला आहे त्याच्यामुळे ते फिल्टर होईल आणि फिल्टर मीडिया द्वारे ते पाणी त्या बोरवेलवर जाऊ शकतो. असा आपला प्रयोग आपण आपल्या जे काही अबंडंट म्हणण्यापेक्षा ड्राय बोरवेल आम्ही म्हणतो, ज्याचं केसी इंटॅक्ट आहे असंच बोरवेल वापरायचं. आणि ज्याला कॅप आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की कॅप नसेल तर ते बोर लोक दगडं टाकतात त्यामध्ये, ते बोर बुजल्या जातं आणि बुजलेलं बोर आपल्या काही कामाचं नसतं. त्याच्यामुळे आपण म्हटलं अबंडंट, पण अबंडंट बोरवेलला जर केसिंग काढून घेतलं असेल तर ते काही आपल्या उपयोगाचं नाही आहे. बहुतेक ड्राय बोरवेल असेल तर आपण त्याला त्याचं नक्की युटिलाइज करू शकतो आणि त्याला कॅप हवी, नाही तर कॅप नसेल तर बोटं टाकला असेल लोकांनी तर ते बोर काही उपयोगाचं नाही. असे दोन प्रश्न होते माझ्यासमोर. मगाशी जे तलावाचा गाळा काढणं वगैरे प्रश्न होते, तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः जलयुक्त शिवार किंवा शासनाचे महाराष्ट्र शासनाचे बरेचसे स्कीम आहेत, योजना आहेत, याच्यामध्ये या योजनांमध्ये साधारणतः जलयुक्त शिवार झाली किंवा पाणी पुरवठ्याच्या काही योजनांमध्ये आम्ही डिसेंटिंग मोठ्या प्रमाणात घेतलं होतं. 2009 शासनाची योजना आली होती NRDWP, या NRDWP सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना होती, त्यामध्ये सुद्धा आम्ही डिसेंटिंग तलावाचं मोठ्या प्रमाणात घेतलं होतं. कारण तलावाचं काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर चंद्रपूर, गडचिरोली, नंतर नागपूरचा काही भाग, भंडारा, गोंदिया हे सगळे तलावाचे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मामा तलाव आहे, म्हणजे मालगुजारी तलाव हे खूप पूर्वी बांधलेले तलाव आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिल्ट आलेली आहे किंवा आपल्याला माहित आहे हे सगळे तलाव पूर्वी सिंचनासाठी वापरत होते आणि त्या तलावाद्वारे मोठ्या प्रमाणावर सिंचन होत होतं. पण आता काय होत आहे की त्या तलावात गाळ साचून साचून त्या तलावाची कॅपॅसिटी कमी झाली आणि त्या तलावाची जर कॅपॅसिटी आपण वाढवली असा गाळ काढून तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात तलाव आपण आपल्या सिंचनासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून यूज करू शकतो, त्याचा उपयोग करू शकतो. अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारमध्ये या भंडारा, गोंदिया या भागामध्ये तलावाचं डिसेंटिंग मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आपण ह्या सगळ्या योजना शासनाकडे उपलब्ध आहे. समजा आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या गावातले सगळे एकत्र करून एक श्रमदानाद्वारे हे तलाव जर खोलीकरण करू शकत असाल आपण, तर ते तलाव खोलीकरण आपण स्वतःहून करू शकतो किंवा शासनाच्या बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये आपण हे तलावाचं खोलीकरण करू शकतो.
अजून कुठला जर प्रश्न असेल लोकांचा सर्व धन्यवाद नंदूजी. अजून एक सिरीजी कुलकर्णींचं एक हे आहे की लोकांचा सहभाग कसा मिळवतो. आता ज्याला आपण म्हणतो की एनजीओ सेक्टरमध्ये जी मंडळी काम करतात त्यांना या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सर्वसामान्यपणे माहिती आहे. पण आम्ही जे केलं जे एक मेथडॉलॉजी वापरली ती थोडक्यात आपल्याबरोबर शेअर करायला मला आवडेल. साधारण ज्याला आपण म्हणू की 2011-12 आम्ही या उमरेडच्या परिसरामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये हे सगळा जो बेल्ट आम्ही निवडला हा रामाडॅमच्या पाठीमागची बॅक साईडचं जे गाव आहे तो पट्टा आम्ही सगळा निवडला होता. हे सगळं करण्यापूर्वी माझं 50 गावांचा आम्ही सर्वे केला आणि त्याच्यातनं ज्याला आपण म्हणतो की कुठे नक्की करायचं याच्या संदर्भात विचार केल्यावर ही गावं नक्की झाली. आता हे जी गावं आम्ही नक्की केली त्या गावांचा आम्ही पहिल्यांदा PRA करून घेतो. ही साधारण 2011-12 गोष्ट आहे. नागपूर शहरामधल्याच अनेक कार्यकर्त्यांना त्याच्या संदर्भातलं ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष या सगळ्या गावांचा पूर्ण PRA हा आम्ही केला. हा PRA झाल्यानंतर मग जो डाटा गोळा झाला याच्यासाठी आम्ही पुण्यातल्या एका संस्थेची मदत घेतली आणि त्या संस्थेच्यातनं त्या पूर्ण डाटाचं अनालिसिस करून घेतलं आणि त्याचा एक उत्तम चांगला असा रिपोर्ट बनला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गाव सध्या कोणत्या स्थितीला आहे, गावामध्ये कोणत्या गोष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि काय काय गोष्टी ज्याला आपण म्हणतो करण्याला वाव आहे अशा स्वरूपाचा सविस्तर सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर एक उपक्रम आम्ही केला तो म्हणजे हा जो रिपोर्ट आला याचा जो सारांश आहे किंवा मुख्य भाग आहे हा सगळ्या गावकऱ्यांना एकत्र गोळा केलं आणि प्रत्येक गावामध्ये त्याचं वाचन केलं की बाहेरची मंडळी आली होती ती तुमच्या गावामध्ये फिरली, तुमच्या गावाविषयीचं त्यांचं जे मत झालं ते या कागदामध्ये आहे. आम्ही संस्था म्हणून इथे काम करू इच्छितो पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की बाबा हे काम व्हावं आणि आपलं सहकार्य मिळेल कारण ही निरीक्षण आहे आणि या विषयामध्ये काम केलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. हे सगळं केल्यानंतर गावकऱ्यांचाही होकार आला कारण त्यांच्यासमोर सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या आणि मग आम्ही काही काही गोष्टींना तिथे प्रत्यक्ष सुरुवात केली. पाण्याच्या संदर्भात काम करताना ज्यावेळेला आमचं इनिशियल असं होतं की इथे शेततळी करावी पण ज्यावेळेला डिटेल सर्व्हे झाला तिथे असं लक्षात आलं की शासनाने बांधलेले या परिसरामध्ये अनेक जे बंधारे आहेत त्याच्यापैकी 100 हे नादुरुस्त अवस्थेत होते आणि त्याच्यामुळे त्याचा प्रत्यक्ष गावाला काही उपयोग होत नाही आणि म्हणून मग नवीन काही काम उभं करण्यापेक्षा हे जे जुने बंधारे नुसते निरुपयोगी पडले आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करता येईल का याच्याकडे आम्ही अधिक लक्ष दिलं आणि आजपर्यंत साधारण त्या 100 जवळजवळ 30 बंधाऱ्यांचं आम्ही पुनर्वापर करण्यामध्ये यशस्वी झालो. म्हणजे तिथे आवश्यक होती ती कामं केली, त्याच्यामध्ये डिसिल्टिंग केलं आणि एक गोष्ट फक्त आम्ही त्या बंधाऱ्यांमध्ये ॲड केली ती म्हणजे दोन्ही बाजूला आम्ही उतार दिला 1:8 ज्याला आपण म्हणतो की जिथे बंधाऱ्याची भिंत आहे तिथे सुद्धा उलटा उतार आणि जिथे साधारण साठलेलं पाणी संपतो तिथे सुद्धा उलटा उतार आणि त्याच्यावरती दगडाचं आम्ही पिचिंग केलं. हे सगळं करण्याचा फायदा असा झाला की जे सिल्टिंग मोठ्या प्रमाणावर होतं ते हे सगळं केल्यामुळे तिथे पाण्याची वेलोसिटी वाढते असं लक्षात आलं. याच्यासाठी आमच्या टीममधले जे मेंबर आहेत जे प्रामुख्याने या सगळ्याला मदत करतात रवींद्रजी जोशी म्हणून आणि त्यांनी अशा अनेक बंधाऱ्यांचं काम केलं होतं त्यांचा सल्ला आम्हाला खूप उपयोगी पडला आणि सगळ्या बंधाऱ्यांमध्ये हे केलं आहे. आम्हाला अनुभव असा आहे की आमच्या इथे त्या मानाने सिल्टिंग खूप कमी आहे. गावकऱ्यांचा सहभागाविषयी मोकळेपणे मला तुम्हाला सांगायला हरकत नाही की पहिला ज्या वेळेला बंधारा आम्ही बांधला त्यावेळेला आम्ही फक्त एकच विचार केला की बाबा गावाचं सहकार्य किती होईल याच्यापेक्षा गावकऱ्यांचा आपल्याला त्रास होणार नाही. तो झाला नाही तरी आपल्याला या ह्याच्यात यश मिळालं कारण गावकऱ्यांशी जरी आमचा संबंध होता तरीसुद्धा ज्यावेळेला आपण एखाद्या गावामध्ये नवीन काम सुरू करतो त्यावेळेला अनेक गावामध्ये मतप्रवाह असतात आणि ते आपल्याला अंडरकरंट्स माहितीही नसतात त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे त्रास सर्वसामान्यपणे बहुतेक सगळ्या संस्थांना होतात आणि म्हणून असं काही होऊ नये याची एक काळजी आम्ही घेतली आणि जसं जसं आमचं काम पुढे सरकत गेलं
तसं तसं गावातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे हे जे सगळं करतायत ही सगळी मंडळी प्रामाणिक आहेत, याच्यामध्ये कुठेही शासनाच्या ह्याच्यातलं कुठेच करतायत असं नाही, तर हे मंडळी धडपडून कुठून कुठून निधी आणून हे करतायत. आपल्याला जी मदत करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करूया. आणि म्हणून मग पुढे पुढे जसं आम्ही चालायला लागलो तसं हळूहळू गावसुद्धा या संदर्भामध्ये पुढे यायला लागलं आणि आम्हाला या संदर्भातल्या सगळ्या मदती मिळायला लागल्या. एक उदाहरण तुम्हाला सहज याच्यातलं एक सांगायला हरकत नाही की सहभागाचा तुम्ही विषय केला म्हणून, या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की कबड्डी हा खेळ खूप लोकप्रिय आहे आणि प्रत्येक गावामध्ये आता तुम्हालाही माहिती असेल डिसेंबर दिवाळीनंतर ज्या कबड्डीच्या मॅचेस सुरू होतात त्या साधारण मार्च एप्रिलपर्यंत चालत राहतात आणि गावागावाची तरुण पोरं या कबड्डीसाठी सगळीकडे जात असतात. आम्ही पाहिलं आम्ही ज्या गावात काम करतो तिथेही असं आहे म्हणून त्याच्यातलं मुरादपूरचा मगाशी मी उल्लेख केला, त्या गावातल्या तरुणांच्या टीमला आम्ही असं म्हटलं की अरे तुम्ही मॅचेस घेता थोडासा आपण मिळून याच्यात काही प्रयत्न करूया का. आणि म्हणून मग आम्ही एकत्र बसल्यावर असं ठरलं की बाबा आपण मिळून करूया. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आत्ता करताय त्याचं स्केल थोडं वाढवा. तिथे त्यावेळेला 10-15 गावचे संघ यायचे, आपण हे जरा मोठ्या प्रमाणावर करूया. येणाऱ्या सगळ्यांची व्यवस्था तुम्ही करा, बक्षिसाच्या संदर्भात तुम्ही विचार करू नका आणि याच्यासाठी तुम्ही कोणाही राजकारणाकडे सुद्धा जाऊ नका किंवा कुणीतरी आम्हाला पैसे द्या असंही म्हणू नका. त्याच्या संदर्भात करायचा विषय आम्ही करू, पण लोकांनी जास्तीत जास्त यावं, तरुणांनी यावं आणि स्पर्धा यशस्वी व्हाव्या त्याचं व्यवस्थापन करावं असं गावाने ठरवलं. आता त्यालाही जवळ 4-5 वर्ष झाली आणि मला सांगायला नक्की आनंद वाटतो की सध्या त्या गावामध्ये जवळजवळ 90 गावातले संघ आणि मागच्या वर्षी त्याची संख्या होती 115, या 115 संघ मल्टिप्लाइड बाय 10 एवढी माणसं साधारण 3 दिवस रात्र ती स्पर्धा चालते. येणाऱ्या सगळ्यांना गाव जेवण देतं, स्पर्धा बघण्यासाठी सुद्धा परिसरातले अनेक मंडळी येतात. आणि आता तिथे असं झालं आहे की दिवाळीच्या अगोदर जो पहिला हे असेल पहिली तिथल्या स्पर्धा सुरू होतात आणि मग त्या परिसरामध्ये सगळीकडे होतात. 2-3 प्रकारचे लाभ झाले. तरुणांचा मोठा ग्रुप एक ॲक्टिवली या सगळ्या कामासाठी पुढे आला, मग हीच मंडळी मोटरसायकली काढतात आणि या सगळ्या 90 गावांना जाऊन पहिल्यांदा बॅनर वाटून येतात, सगळ्यांचे फोन नंबर यांच्याकडे आहेत, फोन नंबरवरनं संपर्क करतात. तर असं ज्याला आपण म्हणतो की लोकांचा सहभाग मिळवण्याचे असे वेगवेगळे अनेक उपाय आहेत. या सगळ्या पट्ट्यामध्ये आमचं महिला संघटन खूप चांगलं आहे, आरोग्यामध्ये आम्ही अनेक चांगल्या गोष्टी काही करत असतो आणि याच्याशिवाय अनेकानेक संस्थांच्या सहयोगाने सुद्धा अनेक कार्यक्रम तिथे व्हावेत, लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असावा असा आम्ही प्रयत्न करतो. आणि आमचा सर्वसामान्यपणे अनुभव असा आहे की हे जर का आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलो आणि गावकऱ्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया निगेटिव्ह आल्या तरी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, तर हळूहळू निगेटिव्ह प्रतिक्रिया देणाऱ्या मंडळीसुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पुढे येतात. आत्तासुद्धा जवळजवळ 20-25 गावांमध्ये त्या पट्ट्यात आमचं काम चाललं आहे आणि त्याला जोडून आत्ता दुसऱ्या एका पट्ट्यात आम्ही तिथे काम करतो आहे ते म्हणजे गोसेखुर्द एरियामध्ये. गोसेखुर्दमध्ये जिथे जिथे गोसेखुर्दचं पाणी पोचतं आहे त्याच्यातल्या ज्या 3 लिफ्ट स्कीम आहेत त्याच्यामध्ये नेरला उपसा सिंचन योजना आहे, अंबोरा उपसा सिंचन योजना आहे आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजना आहे. या 3 उपसा सिंचन योजनेमधले जवळजवळ 350 गावांमध्ये 117 पाणी वापर संस्था स्थापन व्हाव्या म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून आमची संस्था प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत आम्हाला 1.5 वर्षामध्ये 60 ठिकाणी प्रत्यक्ष संस्था उभं राहून तिथे अध्यक्ष आणि सगळे प्रोसिजर पूर्ण झाली आहे आणि आता तिथे त्यांच्या पुढच्या उपक्रमांना जसं मग त्यांचं स्ट्रेंथनिंग आहे, कपॅसिटी बिल्डिंग आहे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. जवळजवळ 10-12 जणांची एक वेगळी टीम त्या सगळ्या याच्यासाठी काम करते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पाणी हा विषय स्वाभाविकपणे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याच्यामुळे जर का आपण पॉझिटिव्ह उत्तरं घेऊन आणि मोकळ्या मनाने सगळ्या गावकऱ्यांमध्ये जर का मिसळत गेलो त्यांच्याबरोबर ज्याला आपण म्हणतो की एक चांगला डायलॉग ठेवत गेलो तर आपल्याला प्रतिसाद ते सुद्धा तेवढा चांगला मिळतो असा आमचा सगळीकडचा हा अनुभव आहे. संस्थेच्या ह्याच्यातनं यानिमित्ताने मी ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टी मला सांगायला नक्की आवडेल. अजून एक प्रश्न आला आहे माधुरी केळापुरेंकडनं, इज देअर एनी सिम्पल अँड पॉसिबल मेथड ऑफ वॉटर हार्वेस्टिंग ॲट होम. आता जर का तुम्ही हे ज्याला आपण म्हणतो आधीच्या सगळ्या गोष्टी जर का रेकॉर्डेड हे ऐकलं असेल तर माधुरी ते मला असं वाटतं की या ह्याच्यामध्ये तुम्हाला
याचं उत्तर मिळू शकेल आहे. पण अनेक छोट्या छोट्या गोष्टी जर का आपला समजा बंगला असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपण करू शकतो. एक म्हणजे आपल्या याच्या बंगल्याच्या आवारामध्ये कुठे कुठे आपण मोकळ्या जागा ठेवता येतील का, आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातनं जमिनीमध्ये काही प्रमाणामध्ये पाणी मुरेल. दुसरं, आपल्या बंगल्याचं जे छत आहे त्या छतावरती पडणारं जे पावसाचं पाणी आहे ह्या पाण्याचं आपण पूर्ण ज्याला आपण म्हणतो संकलन करून ते जमिनीला आपल्याला परत देता येईल का, याचा नक्की आपण जर का विचार केला त्याच्यासाठी ज्या सिस्टीम आहेत. मग ती जर का आपल्या घराच्या ह्याच्यामध्ये विहीर असली तर आपण त्या विहिरीला सुद्धा त्याचं डायरेक्ट पुनर्भरण करू शकतो आणि त्याचा आपल्याला पुन्हा ते पाणी आपल्यालाच मिळतं. त्याच्यामुळे ही एक फार चांगली ज्याला आपण म्हणतो खूप खर्चिक नाही अशी पद्धत आहे. आपल्या इथे जर का बोअर असेल तर बोअरचं सुद्धा आपल्याला पुनर्भरण करता येईल. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण म्हणू झाडं लावणं आपल्या परिसरामध्ये. आणखीन एक गोष्ट आपल्याला करता येते ती म्हणजे आपल्या कॉलनीमध्ये मोकळी जागा, मी माझ्या रेकॉर्डेड याच्यामध्ये आहे की मोकळी जागा जर का असेल तर त्या मोकळ्या जागेतला ज्याला उतारायची जी जागा आहे ती निवडून तिथे मोठा खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा मोठे विटांचे तुकडे असं करत करत त्या परिसरामध्ये पडणारं सगळं पाणी आपण त्या खड्ड्यामध्ये जर का टाकलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलीच विहीर नाही, आपल्या परिसरामध्ये जेवढ्या पण विहिरी आहेत या सगळ्या विहिरींचं ज्याला आपण म्हणतो पाणी वाढलंय. आणि म्हणून अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आपण आपल्या घराच्या आणि परिसराच्यासाठी उपयोग करून घेऊन आपल्या भागातले ज्याला आपण म्हणतो की पाण्याची उपलब्धता वाढवू शकतो. एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे खूपदा असं वाटतं की मी जे पाणी टाकलंय ते माझ्याच विहिरीतनं मला परत मिळेल. कधी कधी असं होत नाही. त्याचं कारण असं की खाली जमिनीचा स्टाटा नक्की कसा आहे हे आपल्याला कल्पना नसते आणि त्याच्यामुळे त्या स्टाटावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे हे सगळं करण्यापूर्वी जर का आपण एखादे जिओलॉजिस्ट मंडळी आहे त्यांच्याकडनं आपल्या परिसराचा जमिनीखालचा स्टाटा कसा आहे त्याची थोडीशी माहिती घेतली किंवा आपले विहिरीचे जे उभे छेद आहेत त्याचा जरा अभ्यास करायला सांगितला तर त्याच्यातनं सुद्धा या संदर्भातल्या ज्याला आपण गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नीट करता येतील. त्याचा पुढचा भाग जो आहे तो ज्याला आपण म्हणतो घरच्या पाण्याचं नियोजन, याच्यावर सुद्धा खूप काही गोष्टी आपल्याला करता येतात. काल मी म्हटलं होतं या गोष्टीचा पुन्हा हे करतो, एक रुपया वाचवला याचा अर्थ एक रुपया कमवला. आणि त्याच्यामुळे आपल्या घरच्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये अनावश्यक गोष्ट कुठे कुठे आपलं काय काय पाण्याचा खर्च होतोय त्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देऊन जर का त्याची काळजी घेतली आणि अनावश्यक पाणी साठा आपण खर्च करत नाही, अनावश्यक पाणी आपण कुठे नासत नाही येणं याच्याकडे थोडं पाहिलं. दुसरं जे एक प्रामुख्याने करणं शक्य आहे ते म्हणजे कॉर्पोरेशनचं जे पाणी येतं ते कॉर्पोरेशनचं पाणी फक्त पिण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो की स्वयंपाकासाठी वापरायचं असा आपण आपल्याला नियम घालून घेतला आणि अन्य वापरासाठी आपल्या इथे असलेली बोअरवेल आहे किंवा आपली जी विहीर आहे त्याच्या पाण्याचा जर का अन्य कामांसाठी आपण उपयोग केला तर नक्की कॉर्पोरेशनचं जे महाग असं पाणी आहे ते आपल्याला सबसिडाईज रेटमध्ये मिळतं ते आपण वाचवू शकू आणि पर्यायाने खूप लांबून कॉर्पोरेशनचं पाणी आणतं आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच्यात त्याची नासधूस होते त्याला आपण आपला हातभार लावू शकू. त्यामुळे अशा घरातल्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या छोट्या गोष्टींकडे जर का आपण लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये थोड्याशा आपल्या काही सवयी बदलल्या तर नक्की या सगळ्या ह्याच्यात आपण आपलं योगदान चांगलं देऊ शकू असं मला वाटतं. एक रमेश जी लालवणे आहेत लालवणे त्यांची एक सजेशन परत आली आहे, मी सगळ्यांसाठी ती सजेशन वाचून दाखवतो. मगाशी त्यांचा या संदर्भातला प्रश्नही होता. त्यांची सजेशन अशी आहे, द विलेजेस डिसिल्टेड द लेक, आय सजेस्ट दॅट द लेक शुड बी डिसिल्टेड इन स्टेप्स ऑफ 2 meters. दिस विल स्टोअर मोर वॉटर अँड पुट नो प्रेशर ऑन द डॅम टाईप स्टोरेज. सो इफ द डॅम लेक इज 100,000 meters, वी स्टार्ट डिसिल्टिंग आफ्टर 75 meters, हॅव अ स्टेप ऑफ 2 meters अँड डिसिल्ट फॉर 25 meters. सेम वे अप टू 1,000 meters will help storing water up to next rainy season and help water for forest animals.
फिशरीज अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. रमेश जी, तुमची सूचना जी आहे ती अत्यंत योग्य आहे. मी तुम्हाला अशी विनंती करेन की आपला या विषयातला नक्की अभ्यास आहे लक्षात येत आहे. ग्रामीण बरोबर आपण जर का या सगळ्या विषयासाठी जोडून घेतलं किंवा आम्ही सगळी मंडळी जी या विषयात काम करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या या सगळ्या अनुभवांचा जर का तुम्ही आम्हाला लाभ करून दिला तर ह्याच्यातला ज्याला आपण म्हणतो की ग्रामीण जनतेला आपण नक्की फायदा करून देऊ शकू. इवन शहरामध्ये सुद्धा अनेक गोष्टींसाठी शहरातल्या मंडळींचा अडतो आणि योग्य तो सल्ला किंवा योग्य त्या ठिकाणी काय करावं याचं मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी मनात असतात पण तशात राहून जातात. मी आपल्याला रमेश जी अशी विनंती करेन आहे की असे जे ग्रुप्स आहेत त्यांना सुद्धा तर का आपण आपल्या या मार्गदर्शनाचा लाभ देत गेलात तर सगळ्यांनाच याचा एक चांगला उपयोग होऊ शकेल. हा सगळा आत्तापर्यंतचा विषय जो आहे हा मला एक गोष्ट खरं म्हणजे सांगायची होती आणि ती मी जाणीवपूर्वक सुरुवातीला सांगितलेली ती अशी होती की पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी हा विषय मांडणं हे जरा अवघडच असतं कारण की पाणी हा विषय सर्वसामान्यपणे लोकांची अशी समजूत आहे की ज्यावेळेला पेपरमध्ये बातम्या यायला सुरुवात होतात लोकांची भोगभावून सुरू होते त्यावेळी आपल्या मनाची मानसिकता असते की अरे खरंच पाणी हा विषय काहीतरी केलं कुठे काय चालू आहे कुठे काय चालू आहे. पण ज्यावेळेला यावर्षी आता म्हटलं तर महाराष्ट्रात आता सगळीकडे पाऊस चांगला आहे चांगला आहे चांगला आहे बातम्या आहेत आपल्याकडे सुद्धा सगळीकडे हिरवळ दिसते आहे आणि अशा सीझनमध्ये पाण्यासाठी काय करता येईल पाणी कसं वाचवलं पाहिजे त्याचा जलसंचय कसा करता येईल याच्याविषयी बोलायचं आहे थोडंसं आव्हानात्मकच आहे. ग्रामीण प्रतिष्ठान या संस्थेने तरीसुद्धा या विषयाची निकड लक्षात घेऊन आणि ज्याला आपण म्हणतो की भविष्यकाळाचा वेध या दृष्टीने या विषयाकडे ते पाहत आहेत आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसातच या विषयाचं चर्चासत्र त्यांनी ठेवलं आहे. आपण सगळ्या मंडळींनी मग प्री रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा पाहिला असेल किंवा आपण नंतर तो व्हिडिओ पाहाल. हा प्रश्नोत्तराच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक जण नंतर ते पाहतील आपल्या मनामध्ये सुद्धा या विषयातले अनेक शंका प्रश्न किंवा आपलं विचारचक्र याच्यातनं सुरू झालं असेल. म्हणून ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आणि मी ज्या संस्थेचं काम करतो त्या संस्थेच्या वतीने आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीने या उपक्रमामध्ये जे सगळे सहभागी झाले या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या अशा दुर्लक्षित विषयामध्ये म्हणा किंवा या विषयात काय करायचं याच्याविषयी अनेकदा आपल्याला कल्पना नसल्यामुळे बऱ्याचदा हा विषय दुर्लक्षित असल्यासारखा राहतो किंवा हा मी करायचा विषय नाही आहे असं आपल्याला वाटतं. त्याच्याऐवजी आपण या विषयामध्ये नक्कीच भविष्यामध्ये उत्साहाने काही ना काही करायचा विचार करूया आणि ज्याला आपण म्हणतो की ग्रामीण प्रतिष्ठानचा हा जो एक ज्ञानयज्ञ चालू आहे दर रविवारी एक विषय घेऊन कुणी ना कुणी त्या विषयातली अधिकारी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपले विचार आपल्याबरोबर शेअर करते. ग्रामीण प्रतिष्ठानच्या ह्या पुढच्या होणाऱ्या सगळ्या ज्ञानसत्रांमध्ये आपण अशाच उत्साहाने अशाच ह्याने प्रतिसाद देऊया अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि या संदर्भात आपली रजा घेण्यापूर्वी एक अजून एक प्रश्न किंवा प्रतिक्रिया आली आहे त्याच्याविषयीचं माझं बोलणं करून मग आपण आज हा कार्यक्रम आता इथेच संपवूया. रागीट मॅडमची एक ह्याच्यात सूचना आहे की प्रत्यक्ष जाऊन काम बघायला हवे. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण की सीईंग इज बिलिव्हिंग म्हणजे ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष पाहतो त्यावेळेला आपला विश्वास बसतो. ज्यावेळेला कोणी बोलतो त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की हा ठीक आहे बोलायचे विषय पण ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट जाऊन पाहतो अनुभवतो तिथल्या लोकांची चर्चा करतो त्यावेळेला नक्की हा खरंच या ह्याच्यामध्ये किती ज्याला आपण म्हणतो की ग्राउंड लेवलला काम चालू आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या विदर्भामध्ये सुद्धा अनेकानेक संस्था या विषयामध्ये खरंच ग्रासरूटला खूप चांगलं काम करत आहेत. रागीट मॅडमने जे सांगितलं ते नक्की खरं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना अशी विनंती आहे की ग्रामीणसुद्धा अशा स्वरूपाच्या अनेक ज्याला म्हणतो उपक्रम आयोजित करत असते आणि आपण सगळ्यांनी सुद्धा या ह्याच्यात म्हणून प्रत्यक्ष अशा अनेक उपक्रमांना येऊन जसं मी ज्या ठिकाणी काम करतो रामा डॅमच्या पाठीमागच्या पट्ट्यात त्या संस्थेचं नाव आहे जनकल्याणकारी समिती त्याचं काम आपण प्रत्यक्ष येऊन पाहायला हरकत नाही. खूप चांगलं आहे कामाचे तिथे रूप खूप आहे चांगल्या स्वरूपाचा गावकऱ्यांचा प्रतिसादही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा गावाचे नाव ज्याला आपण म्हणतो गावाची नावं मी थोडीशी रिपीट करतो आपल्यासमोर उमरेड तालुक्यातलं बेला जे गाव आहे त्या बेल्यापासनं पाठीमागच्या साईडला रामा डॅमच्या बॅकवॉटरचा जो परिसर आहे
त्याच्यातल्या 7 गावं आणि डोंगर चढून गेल्यावर पुढची जी गावं आहेत 8 गावं अशा 15 गावांमध्ये आपलं तिथे काम आहे. त्याच्याचबरोबर हिंगणा तालुक्यातल्या 6 गावांमध्ये आपण तिथे काम करतोय. हा कामाचा एक वेगळा पट्टा झाला. आणि गोसेखुर्द एरियातल्या जवळजवळ 300 गावांपर्यंत आपण काम देतोय. त्याच्यातल्या 150 गावांपर्यंत आम्ही आत्ता जाऊन पोहोचलो. तिथे सुद्धा मी यायला आपल्याला नक्की आमंत्रण देईन, कारण आपल्या याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती तिथे जर का आली तर गावकऱ्यांना सुद्धा याच्यातनं एक वेगळी ऊर्जा मिळू शकेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद, ग्रामीण प्रतिष्ठानला धन्यवाद, देशकरजींच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना मी त्याला आपण म्हणतो की धन्यवाद देतो. देशकरजींचा या याच्यातलं योगदान खूप मोठं आहे आणि त्याला आपण या सगळ्या पट्ट्यामध्ये त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवांचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात फायदाही करून घेतोय. इथेच आपण थांबूया आणि ज्याला आपण म्हणतो माझा एकदा फक्त मोबाईल नंबर मी आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून रिपीट करतो. माझं नाव आहे मिलिंद जोशी. या संस्थेबरोबर मी काम करतो. त्या संस्थेचं नाव आहे जनकल्याणकारी समिती नागपूर आणि माझा मोबाईल नंबर आहे 9881880844. हाच व्हॉट्सअप नंबरही आहे. आपण याच्यावर केव्हाही मला संपर्क करू शकता. ज्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील असं नाही आहे, त्या प्रश्नांची उत्तरं आणखीन आपल्या तज्ज्ञ मंडळींकडून घेऊन आपले प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.